सो गाइस, झटपट स्नॅक्स बनवण्यासाठी 3 टोमॅटो उकडण्यासाठी मी ठेवलेले आहेत। टोमॅटो उकडल्यानंतर त्याची साल काढून घेऊया आणि याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। या ठिकाणी 2 वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे, त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि ही जी प्युरी आहे टोमॅटोची ती ओतून घेऊया। आता हे सगळे मिश्रण छानपैकी मिक्स करूया। घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा आहे याचा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। 10 मिनटं भिजत ठेवलेलं आहे। आता यानंतर याच्या अशा रीतीने आपण चकल्या पाडून घेणार आहोत। या चकल्या गोल करायच्या नाही आहेत, तर तुम्ही बघू शकता अशा रीतीने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत मीडियम डिस्टन्समध्ये। जास्त लॉंगही नको, जास्त शॉर्टही नको, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा। हे बघा अशा पद्धतीने। तर चला आता आपण याला फ्राय करून घेऊया। हे चकलीचे तुकडे फ्राय करून घेत असताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला की तेल तर तुमचं गरम पाहिजे, परंतु जी गॅसची फ्लेम आहे ती स्लो पाहिजे। आणि स्लो फ्लेमवरच अगदी मंद आचेवर या सगळ्या चकलीचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।